पटोले यांनी त्यांना विनंती केली होती काँग्रेसच्या काँग्रेस पक्षातर्फे की आपण प्रदेश कार्यालयात भेट द्यावं, आम्हाला स्वागत करायचं आहे काय आहे. पण प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेसतर्फे त्यांचा जय्यत स्वागत करण्यासाठी तयारी सुरू आहे. विचलित झालेले ते आपल्याला स्पष्ट दिसते आणि खरा इंडिया बैठकीमध्ये पुढले गेलेले आहेत. जागा वाटपाची काही बैठकीची अपेक्षा आहे? जागा वाटप किंवा कशामध्ये या बैठकीमध्ये ते सर्व निर्णय होतील. मग त्यामध्ये जागा वाटपाची चर्चा कशा करायच्या, कॉमन मिनिमम प्रोग्राम करायचा का नाही करायचा. इंडियाच्या बैठकीच्या निमित्त राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आहेत आणि कदाचित 2014 असेल जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी टिळक भवन येथे या ठिकाणी भेट दिली होती आणि त्यानंतर आता पुन्हा राहुल गांधी यांच्या स्वागताची जय्यत तयारी जी आहे ती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या प्रदेश कार्यालयामध्ये या ठिकाणी करण्यात येते. आपल्या सोबत कार्याध्यक्ष नसीम खान आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीने ही सर्व तयारी या ठिकाणी करण्यात येते. राहुल गांधी यांचं मुंबईत आगमन झाल्यानंतर इथं येण्यापर्यंत काय कार्यक्रम असेल? हे बघा, इंडिया गठबंधनची बैठकमध्ये ते भाग घेण्यासाठी येत आहेत. 2 दिवसाचा दौरा आहे त्यांचा. इंडिया गठबंधनची बैठक संपल्यानंतर आम्ही प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाई पटोले यांनी त्यांना विनंती केली होती काँग्रेसच्या काँग्रेस पक्षातर्फे की आपण प्रदेश कार्यालयात भेट द्यावं, आम्हाला स्वागत करायचं आहे. तर त्या अनुसार सगळे हे तयारी जय्यत तयारी चालू आहे. राहुल गांधीजी ज्या प्रकारे ह्या देशाच्या लोकांसाठी, देश वाचवण्यासाठी, देशाचं संविधान असो, लोकशाही असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, युवकांचा प्रश्न असो, महिलांचा प्रश्न असो, प्रत्येक विषयावर गेल्या 10-12 वर्षापासून ज्या प्रकारे लढा देत आहेत, लढा लढत आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकार त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. खोटे केसेसमध्ये त्यांना फसून त्यांची सदस्यता रद्द केली आहे, घरातून बाहेर काढण्याचं काम केलं आहे, असे अनेक ते आणि सर्वोच्च न्यायालयाने शेवटी त्यांना दिलासा दिलेला आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर तर पहिलीचदा मुंबईत येत आहे. त्यामुळे उत्साह आहे की त्यांचा स्वागत झाला पाहिजे, चांगली तयारी झाली पाहिजे. त्याच्यासाठी चांगली तयारी आम्ही प्रदेश काँग्रेसतर्फे करत आहोत. आणि रॅली असेल, कसं स्वागत केलं जाणार आहे की थेट गाडीने या ठिकाणी येणार आहेत? नाही, ते आता ते ठरणार आहे, एकाच दिवसामध्ये ठरणार आहे. त्यांचा रूट काय असेल, कसे येणार आहे, काय आहे, पण प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेसतर्फे त्यांचा जय्यत स्वागत करण्यासाठी तयारी सुरू आहे आणि बारकाईने प्रत्येक विषयावर लक्ष घालण्यात येत आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून इंडियाच्या बैठकीची तयारी करतायत, साधारणतः किती सदस्य या ठिकाणी येण्यात अपेक्षित आहे? एकूण ज्या पक्ष आहेत त्या पक्षांपैकी किती सदस्य या ठिकाणी येतील? कशा पद्धतीने ते राहण्याची खाण्याची व्यवस्था या ठिकाणी? सगळी व्यवस्था महाविकास आघाडी होस्ट आहे, निमंत्रक आहे, त्याच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि ते प्रत्येक नेत्यांच्या राहण्याची व्यवस्था, ट्रान्सपोर्ट व्यवस्था, स्वागताची व्यवस्था, खाणपानची व्यवस्था सगळी करण्यात आलेली आहे. आणि महाविकास आघाडी शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब असो, राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब असो, काँग्रेसचे नाना पटोलेजी असो, अशोकराव चव्हाण असो, बाळासाहेब थोरात असो, सर्व नेते आघाडीचे मिळून बारकाईने प्रत्येक विषयावर लक्ष घालत आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरागत तरीक्याने त्यांचं स्वागत, वेलकम आणि त्यांच्या व्यवस्था व्हावी हा प्रयत्न आमच्या सर्वांचा आहे. महाराष्ट्रीय मेनू असेल की इतर राज्यांचा पण मेनू या ठिकाणी तयारी करण्यात आली? आमची सर्वांची तयारी हीच आहे की महाराष्ट्रामध्ये येत आहेत, छत्रपती शिवरायांच्या राज्यात येत आहेत, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, जेवणाची जी पद्धत आहे, राहण्याची पद्धत आहे, स्वागताची जी पद्धत आहे, त्याप्रमाणे त्यांच्या सर्व व्यवस्था झाली पाहिजे, त्याच्यावर आमच्या लोकांचा बारकाईने लक्ष आहे. नक्कीच राहुल गांधी यांच्या स्वागताची जय्यत तयारी जी ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय जे दादरला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते आणि जवळपास 7 ते 8 वर्षानंतर या ठिकाणी राहुल गांधी येत आहेत त्यासाठी आपण पाहू शकतो की तयारीला लागलेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील, यांची बैठक या ठिकाणी आहे. आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण आता आपण त्यांच्याशी चर्चा करूया. साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असताना या ठिकाणी राहुल गांधी आले होते, आता पुन्हा येत आहेत. उद्या 31 आणि 1 ला जी इंडियाची बैठक आहे त्याकरता दिल्लीहून काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते येणार आहेत. सोनियाजी, राहुलजी, खडगेजी येणार आहेत आणि बैठक संपल्यानंतर MPCCला राहुल गांधी भेट देणार आहेत. ते सर्व कार्यकर्त्यांना भेटतील, त्याकरताही ती तयारी चाललेली आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना या ठिकाणी राहुल गांधी आले होते आणि आता पुन्हा येत आहेत. आता ते मुंबईला बऱ्याच दिवसानंतर येत आहेत, तर ह्या बैठकीकरता येणार आहेत. त्यानंतर त्यांनी थोडा वेळ MPCCला
कार्यकर्त्यांना भेटण्याकरता एक मुंबईसाठी एक नवं चैतन्य या ठिकाणी येऊ शकेल अशी व्यवस्था जी आधी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इंडियाच्या बैठकीमुळं एक चैतन्य तर येणारच आहे, परंतु नरेंद्र मोदीचा आता पराभव होताना दिसतोय, त्यामुळं ते विचलित झालेले ते आपल्याला स्पष्ट दिसतंय. आणि खरा इंडिया बैठकीमध्ये जे काही निर्णय होतील ते महत्त्वाचे आहेत, देशाकरता महत्त्वाचे आहेत. मुंबईमध्ये जी बैठक होणार आहे त्या बैठकीत सदस्य संख्या वाढू शकते असे संकेत जे आहेत ते संजय राऊतांनी दिलेत. असं आता तिथं आपण 31 आणि 1 कळेल आपल्याला आणखी किती सदस्य जोडले गेलेले आहेत ते. जागा वाटपाची काही बैठकीची अपेक्षा आहे, जागा वाटप किंवा कशाबद्दल या बैठकीमध्ये ते सर्व निर्णय होतील. मग त्यामध्ये जागा वाटपाची चर्चा कशा करायच्या, कॉमन मिनिमम प्रोग्राम करायचा का नाही करायचा, नंतर पुढची बैठक कधी होणार, त्याचं मग 11 जणांची जी समन्वय समिती होणार आहे ती होणार का, समन्वयक कोण होणार, जे अनेक निर्णय या बैठकीत होणार आहेत त्याकरताच ही बैठक मुंबईमध्ये घेण्यात आलेली आहे. केंद्रीय निवडणुकीसाठी ही बैठकीमध्ये निर्णय होणे अपेक्षित आहे की राज्यांमध्ये पण ज्या निवडणुका राज्यांच्या निवडणुकीचा त्यामध्ये काही निर्णय झाले तर हरकत नाही, पण ही तिन्ही राज्यांची चारही राज्यांची निवडणूक ही थेट काँग्रेस विरुद्ध तिथं विरोधी पक्ष अशी आहे. नक्कीच आपण पाहिलं आहे की जय्या तयारी आणि कशा कुठल्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे. ब्रजेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.